प्रश्न: दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिमाणाचा उपयोग करून घेतला जातो? दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिमाणाचा उपयोग करून घेतला जातो? उत्तर: चुंबकीय. कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला? कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला? उत्तर: रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक. मानवाच्या शरीरातील लोहित रक्त कणिकांचे आयुष्यमान रिकामी जागा इतके असते. मानवाच्या शरीरातील लोहित रक्त कणिकांचे आयुष्यमान रिकामी जागा इतके असते. उत्तर: 120 दिवस. 120 दिवस. ग्लोबर सॉल्ट म्हणजे सोडियम सल्फेट. साधे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. व्हाईट विट्रिओल म्हणजे झिंक सल्फेट. व्हाईट विट्रिओल म्हणजे झिंक सल्फेट. जिप्सन म्हणजे कॅल्शियम सल्फेट. मार्श गॅस म्हणजे मिथेन. ब्ल्यू विट्रिओल म्हणजे कॉपर सल्फेट. चेतापेशीचा अभ्यास म्हणजे न्यूरोलॉजी. उद्यान विद्याशास्त्र म्हणजे हॉर्टिकल्चर. सजीवांच्या पेशीचा अभ्यास म्हणजे सायटोलॉजी. सजीवांचे वर्गीकरण म्हणजे टेक्झॉनॉमी. फर्मी हे कशाचे एकक रिकामी जागा मोजण्यासाठी वापरतात? फर्मी हे एकक रिकामी जागा मोजण्यासाठी वापरतात. उत्तर: न्यूक्लियॉन्स मधील अंतर मोजण्यासाठी. सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेशी खालीलपैकी कोणते जीवनसत्व संबंधित आहे? सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेशी खालीलपैकी कोणते जीवनसत्व संबंधित आहे? उत्तर: ई जीवनसत्व. रिकामी जागा हे हरित गृहवायू आहेत. रिकामी जागा हे हरित गृहवायू आहेत. उत्तर: मिथेन व कार्बन डायऑक्साइड. धरणात साठविलेले पाणी हे रिकामी जागा ऊर्जेचे उदाहरण आहे. धरणात साठविलेले पाणी हे रिकामी जागा ऊर्जेचे उदाहरण आहे. उत्तर: स्थितिज ऊर्जा. पांढरा रंग हा किती रंगाचे मिश्रण आहे? पांढरा रंग हा किती रंगाचे मिश्रण आहे? उत्तर: 7 रंगाचे मिश्रण आहे. कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधामुळे आधुनिक जनकशास्त्राची सुरुवात झाली? कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधामुळे आधुनिक जनकशास्त्राची सुरुवात झाली? उत्तर: मेंडेल. आगपेटीच्या ज्वालागई पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो? आगपेटीच्या ज्वालागई पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो? उत्तर: तांबडा फॉस्फरस. मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते? मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते? उत्तर: अस्थिमज्जा. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? उत्तर: सायट्रिक ऍसिड म्हणजे सायट्रिक आम्ल. विद्युत दिव्याच्या आत रिकामी जागा हा वायू असतो. विद्युत दिव्याच्या आत रिकामी जागा हा वायू असतो. उत्तर: नायट्रोजन. कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते? कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते? उत्तर: हिरा. चांगल्या प्रतीचा हापूस आंबा पिकासाठी कोणती जमीन उत्तम आहे? चांगल्या प्रतीचा हापूस आंबा पिकासाठी कोणती जमीन उत्तम आहे? उत्तर: जांभी. पाण्याची निचरा होणारी. ईसीजी खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या निदानासाठी वापरतात? ईसीजी खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या निदानासाठी वापरतात? उत्तर: हृदय. रिकामी जागा हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे. रिकामी जागा हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे. उत्तर: आर्थ्रोपोडा. बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? उत्तर: दूरदृष्टिता.
इंद्रधनुष हे प्रकाशाच्या रिकामी जागाचे उदाहरण आहे. इंद्रधनुष हे प्रकाशाच्या रिकामी जागाचे उदाहरण आहे. उत्तर अपस्करण. तापमापी मध्ये कोणता वायू वापरतात? तापमापी मध्ये कोणता वायू वापरतात? उत्तर पारा. मत्स्य शेतीसाठी 1 लिटर पाण्यामागे प्राणवायूचे प्रमाण किती असते? उत्तर 5 ते 10 मिलीग्राम. कांदा कापताना रिकामी जागा हा वायू बाहेर आल्याने डोळ्यातून पाणी येते. कांदा कापताना रिकामी जागा हा वायू बाहेर आल्याने डोळ्यात पाणी येते. उत्तर अमोनिया. MRI चे पूर्ण रूप काय आहे? MRI चे पूर्ण रूप काय आहे? उत्तर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज. रिकामी जागाच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात. रिकामी जागाच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात. उत्तर ऍसिटिक ऍसिड. क्षयरोगासाठी कोणते औषध वापरतात? क्षयरोगासाठी कोणते औषध वापरतात? उत्तर स्ट्रेप्टोमायसिन. रिकामी जागा या रोगाचे विषाणू फक्त मानवामध्येच आढळतात. रिकामी जागा या रोगाचे विषाणू फक्त मानवामध्येच आढळतात. उत्तर पोलिओ. अन्न पदार्थातून मिळणारी ऊर्जा कोणत्या एककात मोजतात? अन्न पदार्थातून मिळणारी ऊर्जा कोणत्या एककात मोजतात? उत्तर कॅलरी. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? उत्तर लोखंड, क्रोमियम व निकेल. भोपाळ वायू दुर्घटनेस कोणता वायू जबाबदार आहे? भोपाळ वायू दुर्घटनेस कोणता वायू जबाबदार आहे? उत्तर मिथिल आयसोसायनेट. जैव वायू मध्ये 60% प्रमाण रिकामी जागा या वायूचे असते. जैव वायू मध्ये 60% प्रमाण रिकामी जागा या वायूचे असते. उत्तर मिथेन. उसापासून साखर तयार करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते? उसापासून साखर करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते? उत्तर 10%. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? उत्तर गॅमा किरण. क्षयरोगासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते? क्षयरोगासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते? उत्तर BCG. मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव निर्माण होतो. उत्तर नायसिन. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे वजन रिकामी जागा होते. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे वजन रिकामी जागा होते. उत्तर कमी होते. जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी कोणत्या पेशी रक्त गोठतात? जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी कोणत्या पेशी रक्त गोठतात? उत्तर रक्तपट्टिका. रक्तपट्टिका. वनस्पती दिवसा ऑक्सिजन तर रात्री रिकामी जागा हा वायू बाहेर टाकतात. वनस्पती दिवसा ऑक्सिजन तर रात्री रिकामी जागा हा वायू बाहेर टाकतात. उत्तर कार्बन डायऑक्साइड. कोणता दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून ओळखला जातो? कोणता दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून ओळखला जातो? उत्तर 7 एप्रिल. ब्रास हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो? ब्रास हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो? उत्तर कॉपर व झिंक. क्ष किरण म्हणजे रिकामी जागा आहेत. क्ष किरण म्हणजे रिकामी जागा आहेत. उत्तर विद्युत चुंबकीय लहरी. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू लोखंडाचे
गजने रोपतो? उत्तर जस्त म्हणजेच झिंक. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? उत्तर स्पीशीज. स्पीशीज. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उत्तर हवा दाबमापी, त्यालाच आपण बॅरोमीटर असे म्हणतो. सोलर सेल कशापासून बनलेले असतात? सोलर सेल कशापासून बनलेले असतात? उत्तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? उत्तर लोह. लोहाची संज्ञा आहे Fe. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? उत्तर इन्सुलिन. फळे पिकवण्यासाठी वापरला जाणारा वायू कोणता? फळे पिकवण्यासाठी वापरला जाणारा वायू कोणता? उत्तर इथिलिन. वस्तुमान व वेग यांच्या गुणाकारास काय म्हणतात? वस्तुमान व वेग यांच्या गुणाकारास काय म्हणतात? उत्तर संवेग. महासागराचे आम्लीकरण होण्यास कोणता वायू कारणीभूत आहे? महासागराचे आम्लीकरण होण्यास कोणता वायू कारणीभूत आहे? उत्तर कार्बन डायऑक्साइड. ब्रॉन्झ हे कशाचे संमिश्र आहे? ब्रॉन्झ हे कशाचे संमिश्र आहे? उत्तर तांबे व कथील. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? उत्तर नायट्रोजन. शुद्ध पाण्याचा उत्कलांक रिकामी जागा डिग्री सेल्सियस असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलांक रिकामी जागा डिग्री सेल्सियस असतो. उत्तर 100 डिग्री सेल्सियस. एम्पियर हे विद्युत धारेचे एकक आहे तर कुलोम कशाचे एकक आहे? एम्पियर हे विद्युत धारेचे एकक आहे तर कुलोम कशाचे एकक आहे? उत्तर विद्युत प्रभार. पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? उत्तर कर्करोग. रिकामी जागाचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. रिकामी जागाचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. उत्तर बेनोमिल. कोणत्या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावला? कोणत्या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावला? उत्तर अल्फ्रेड नोवेल. अल्फ्रेड नोवेल. मनुष्याने खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग सर्वप्रथम केला? मनुष्याने खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग सर्वप्रथम केला? उत्तर तांबे. हायड्रोजन आणि रिकामी जागा या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते. हायड्रोजन आणि रिकामी जागा या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते. उत्तर ऑक्सिजन. पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? उत्तर लोह. श्वास रक्तदाब व नाडीचे ठोके. श्वास रक्तदाब व नाडीचे ठोके यांच्यातील बदल मोजणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? उत्तर पॉलीग्राफ. स्वाइन फ्लू या आजाराला प्रभावी प्रतिबंध करणाऱ्या औषधाचे नाव काय? स्वाइन फ्लू या आजाराला प्रभावी प्रतिबंध करणाऱ्या औषधाचे नाव काय? उत्तर ऑसेल्टामिव्हिर. ऑसेल्टामिव्हिर. लॅटिन भाषेत मनुष्यासाठी होमोसेफियन्स असे
असे नाव आहे, याचा अर्थ रिकामी जागा होतो. लॅटिन भाषेत मनुष्यासाठी होमो सेपियन्स असे नाव आहे, याचा अर्थ रिकामी जागा होतो. उत्तर, विचार करणारा माणूस. फटाक्यामध्ये खालीलपैकी कोणता स्फोटक पदार्थ वापरतात? फटाक्यामध्ये खालीलपैकी कोणता स्फोटक पदार्थ वापरतात? उत्तर, पोटॅशियम नायट्रेट. दुधाचे दह्यामध्ये रूपांतर कशामुळे होते? दुधाचे दह्यामध्ये रूपांतर कशामुळे होते? उत्तर, जीवाणूमुळे. रिकामी जागा यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे म्हणतात. रिकामी जागा यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे म्हणतात. उत्तर, डॉक्टर होमी भाभा. रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? उत्तर, अ जीवनसत्व. क्विक सिल्वर हे दुसरे नाव याचे आहे. क्विक सिल्वर हे दुसरे नाव रिकामी जागा याचे आहे. उत्तर, मर्क्युरी म्हणजेच पारा. डिटोनेटरचा उपयोग रिकामी जागा साठी केला जातो. डिटोनेटरचा उपयोग रिकामी जागा साठी केला जातो, बॉम्ब बनविण्यासाठी. जीपीएसचा अर्थ काय? जीपीएसचा अर्थ काय? उत्तर, ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम. ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम. खालीलपैकी कोणता धातू विद्युत चुंबक बनविण्यासाठी वापरतात? खालीलपैकी कोणता धातू विद्युत चुंबक बनविण्यासाठी वापरतात? उत्तर, मृदू लोखंड. खालीलपैकी नर मानवाची लिंगसूत्रे कोणती? खालीलपैकी नर मानवाची लिंगसूत्रे कोणती? उत्तर, एक्स वाय. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? उत्तर, मलेरिया. पाण्यापेक्षा पारा कितीने जड आहे? पाण्यापेक्षा पारा कितीने जड आहे? उत्तर, 13.6 पट. ओझोन वायूच्या थरास विरळ करण्यास जबाबदार वायू कोणता? ओझोन वायूच्या थरास विरळ करणारा जबाबदार वायू कोणता? उत्तर, क्लोरोफ्लुरोकार्बन. एखाद्या झाडाचे आयुष्य हे रिकामी जागा वरून ठरवितात. एखाद्या झाडाचे आयुष्य हे रिकामी जागा वरून ठरवितात. उत्तर, खोडावरील वर्तुळ. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा अधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा अधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? उत्तर, क जीवनसत्व. रिकामी जागा पासून प्लास्टर ऑफ पॅरिस बनवितात. रिकामी जागा पासून प्लास्टर ऑफ पॅरिस बनवितात. उत्तर, तुरटी. हिऱ्याचा अपवर्तनांक किती आहे? हिऱ्याचा अपवर्तनांक किती आहे? उत्तर, 2.42. लोखंडाची रासायनिक संज्ञा काय आहे? लोखंडाची रासायनिक संज्ञा काय आहे? उत्तर, Fe. पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? उत्तर, 20.94. बॉक्साईटचा उपयोग सामान्यतः कोणत्या कारणासाठी केला जातो? बॉक्साईटचा
उपयोग सामान्यतः कोणत्या कारणासाठी केला जातो? उत्तर, ॲल्युमिनियम निर्मितीसाठी. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? उत्तर 746. साधे मीठ याचे शास्त्रीय नाव काय आहे? साधे मीठ याचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर सोडियम क्लोराईड. पक्ष्याचा अभ्यास रिकामी जागा या शाखेत केला जातो. पक्ष्यांचा अभ्यास रिकामी जागा या शाखेत केला जातो. उत्तर ऑर्निथोलॉजी. चारकोल म्हणजे काय? चारकोल म्हणजे काय? उत्तर लाकडी कोळसा. कॅरोटीन तसेच रेटिनॉल या नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते? कॅरोटीन तसेच रेटिनॉल या नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते? उत्तर व्हिटॅमिन ए. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणता? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणता? उत्तर 28 फेब्रुवारी. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? उत्तर जांभी मृदा. भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? उत्तर विज्ञान. व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे? व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे? उत्तर विषाणू. सूर्याच्या कोवळ्या सूर्यप्रकाशापासून रिकामी जागा जीवनसत्व मिळते. सूर्याच्या कोवळ्या सूर्यप्रकाशापासून रिकामी जागा जीवनसत्व मिळते. उत्तर ड जीवनसत्व. शार्क लिव्हर ऑइल मध्ये कोणते जीवनसत्व आढळते? शार्क लिव्हर ऑइल मध्ये कोणते जीवनसत्व आढळते? उत्तर ड जीवनसत्व. जागतिक एड्स दिन कोणता? जागतिक एड्स दिन कोणता? उत्तर 1 डिसेंबर. पृथ्वीपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर रिकामी जागा या वायूचा दाट थर आढळतो. उत्तर O3. O3 म्हणजेच. लिंबूवर्गीय वनस्पतीत रिकामी जागा जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते. लिंबूवर्गीय वनस्पतीत रिकामी जागा जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते. उत्तर क जीवनसत्व. टॅक्झॉनॉमी हे वनस्पतीच्या रिकामी जागा शास्त्र आहे. टॅक्झॉनॉमी हे वनस्पतीच्या रिकामी जागा शास्त्र आहे. उत्तर वर्गीकरण. वर्गीकरणाचे शास्त्र आहे. राउस सार्कोमा कंसात RSV या विषाणूमुळे रिकामी जागा हा रोग उद्भवतो. राउस सार्कोमा RSV या विषाणूमुळे रिकामी जागा हा रोग उद्भवतो. उत्तर कर्करोग. ड जीवनसत्वाच्या अभावी रिकामी जागा हा रोग होतो. ड जीवनसत्वाच्या अभावी रिकामी जागा हा रोग होतो. उत्तर मुडदूस. ध्वनीची तीव्रता रिकामी जागा या एककात मोजतात. ध्वनीची तीव्रता रिकामी जागा या एककात मोजतात. उत्तर डेसिबल. तंबाखू मध्ये कर्करोगास कारणीभूत असणारे रिकामी जागा हे घातक रसायन असते. तंबाखू मध्ये कर्करोगास कारणीभूत असणारे रिकामी जागा हे घातक रसायन असते. उत्तर निकोटीन. पाण्याची घनता रिकामी जागा तापमानास महत्तम असते. पाण्याची घनता रिकामी जागा तापमानास महत्तम असते. उत्तर 4 डिग्री सेल्सिअस. अँटीऑक्सिडंट म्हणून कोणते जीवनसत्व कार्यरत असते? अँटीऑक्सिडंट म्हणून कोणते जीवनसत्व कार्यरत असते? उत्तर व्हिटॅमिन ई. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रिकामी जागा हा रोग होतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रिकामी जागा हा रोग होतो. उत्तर
मधुमेह। डीएनएची प्रतिकृती रिकामी जागा या संशोधकांनी तयार केली। डीएनएची प्रतिकृती रिकामी जागा या संशोधकांनी तयार केली। उत्तर वॅटसन व क्रिक। आपल्या आकाशगंगेचे नाव रिकामी जागा हे आहे। आपल्या आकाशगंगेचे नाव रिकामी जागा हे आहे। उत्तर द मिल्की वे। कोणत्याही दोन ताऱ्यामधील अंतर रिकामी जागा या परिमाणाने मोजतात। कोणत्याही दोन ताऱ्यातील अंतर रिकामी जागा या परिमाणाने मोजतात। उत्तर प्रकाश वर्ष। शंख, गोगलगाय, ऑक्टोपस हे प्राणी कोणत्या संघात मोडतात। शंख, गोगलगाय, ऑक्टोपस हे प्राणी कोणत्या संघात मोडतात। उत्तर मोलुस्का। जर्मन सिल्वर या संमिश्रात रिकामी जागाचा समावेश होतो। जर्मन सिल्वर या संमिश्रात रिकामी जागाचा समावेश होतो। उत्तर तांबे, जस्त, निकेल। रातांधळेपणा असलेल्या व्यक्तीस कोणत्या दोन रंगात फरक करू शकत नाही। रातांधळेपणा असलेल्या व्यक्तीस कोणत्या दोन रंगामध्ये फरक करू शकत नाही। लाल व हिरवा। रिकामी जागा या समूहातील जीवनसत्वे पाण्यात द्रवणीय आहेत। रिकामी जागा या समूहातील जीवनसत्वे पाण्यात द्रवणीय आहेत। उत्तर ब व क जीवनसत्व। हत्ती रोग रिकामी जागा हा डास चावल्याने होतो। हत्ती रोग रिकामी जागा हा डास चावल्याने होतो। उत्तर क्यूलेक्स। रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता रिकामी जागा हा रोग होतो। रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता रिकामी जागा हा रोग होतो। उत्तर अॅनिमिया। हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे। हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे। उत्तर स्कर्वी। आयोडीनच्या कमतरते अभावी रिकामी जागा हा रोग मोठ्या प्रमाणात होतो। आयोडीनच्या कमतरते अभावी रिकामी जागा हा रोग मोठ्या प्रमाणात होतो। उत्तर गलगंड। वैश्विक द्रावक म्हणून कशास ओळखले जाते। वैश्विक द्रावक म्हणजेच युनिव्हर्सल सॉल्व्हेंट कशास ओळखले जाते। उत्तर पाणी।